बसचा प्रवास करतो, पण हे बस आणि ड्रायव्हर आणि कंडक्टर यांचं आयुष्य मुळात त्याच्यात आहे की आज संपूर्ण सेवा झाली तरी उद्याहून त्याच रूटवरनं चालवायचं आहे. आणि मी आशिषना मध्येच विचारलं की आशिष अजून ती बैल बेल बसची घंटा आहे का टन टन, आणि तो कंडक्टर सुद्धा आगे बढो आगे बढो. मला असं नेहमी वाटायचं असा कोणतरी नेता पाहिजे पंतप्रधान पैकी जो देशाला सांगतो आगे बढो आगे बढो. आणि काम सुद्धा तिकीट द्यायचंच करायचं. तर नाही काही साम्य शो दिसतात ना आपल्याला. तर असे हे सगळे कर्मचारी विठ्ठलला जाणं त्याला महत्वाचं गाडीचं आणि काय भूषण तुम्ही चॅनलवाले गाडी चाललं तर काय आलं. तर राज्याला ड्रायव्हर नको आहे, राज्याला चांगला मुख्यमंत्री पाहिजे की लोकांचं हित करणारा. ड्रायव्हर असंख्य हजारो आहेत भारत शासनाकडे, त्याच्यात काय कौतुक गाडी चालवून येत. मग मंत्र्यात जाऊन बसायचं, कॅबिनेटला जायचं, कॅबिनेटला जायचं नाही मंत्र्यालाच जायचं नाही आणि गाडी चालवत जायचं. काय भूषण आहे मोठं, कर्तृत्व कुठे आहे याच्यामध्ये. आज जनतेचा जीव धोक्यात असताना त्यांना वाचवायचं सोडून ज्यांच्या घरातली माणसं गेली त्यांचं सांत्वन करण्याचं सोडून हे गाडी चालवत गेली. अतिशय गंभीर परिस्थिती आहे राज्यात, विकास ठप्प आहे.